नवीन मोटर वाहन कायद्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे सुधारित मोटर वाहन कायद्याप्रमाणे नवीन दराने दंडाची आकारणी होणार असून ही वाढ जवळजवळ दुप्पट ते चौपट करण्यात आली आहे विना लायसन्स वाहन चालवणाऱ्यांना आता चक्क पाच हजार रुपये दंडाची पावती चालकास दिली जाणार आहे तसेच दंड न भरल्यास चालकावर न्यायालयीन खटलेही दाखल होणार आहेत शहर वाहतूक शाखेनेही या दंडाची अंमलबजावणी आता सुरू केली आहे त्यामुळे गाडी जरा जपून चालवा तसेच आपल्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास त्यांना गाडी चालवायलाही देऊ नका शहरातील सेफ सिटी कॅमेऱ्यामध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे फोटो घेतले जातात त्यामुळे मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे एकरी मार्गाचे उल्लंघन करणारे ट्रिपल सीट बाईक किंवा मोपेड चालवणारे किंवा सिग्नल जम्प करणारे वाहनधारकांना आता फटका बसणार आहे या नियमामुळे वाहतूक व्यवस्था आता चांगली आहे या नवीन मोटर वाहन कायद्यानुसार कोण कोणत्या नियमाचे उल्लंघन केल्यास किती दंड आकारला जाणार आहे ते आता आपण सविस्तर बघूया कार चालवताना सीट बेल्टचा वापर न केल्यास के 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 पाचशे रुपये दंड होणार आहे ट्रिपल सीट टू व्हीलर गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड होणार आहे चुकीच्या दिशेने वाहन चालवल्यास न्यायालयीन खटला होणार आहे रहदारीच्या ठिकाणी कर्कश हॉर्नचा वापर केल्यास एक हजार रुपये इतका दंड होणार आहे गाडीच्या काचीवर फिल्मिंग असल्यास पाचशे रुपये इतका दंड आकारला जाणार आहे मध्य प्राशन करून वाहन चालवल्यास चालकावर न्यायालयीन खटला होणार आहे गाडी चालवताना वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास दोन हजार रुपये इतके दंड होणार आहे गाडी चालवताना लायसन्स जवळ न बाळगल्यास पाचशे रुपये इतके दंड होणार आहे विम्याशिवाय वाहन चालवल्यास दोन हजार रुपये इतका दंड होऊ शकतो नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्यास न्यायालयीन खटला होणार आहे गाडीला खराब नंबर प्लेट असल्यास पाचशे रुपये इतका दंड होणार आहे वाहन चालकाने सिग्नल तोडल्यास पाचशे रुपये दंड होणार आहे वाहनात मोठ्या आवाजात स्पीकर लावून गाडी चालवल्यास पाचशे रुपये इतका दंड होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पोलिसांच्या आदेशाचे पालन न केल्यास पाचशे रुपये इतका दंड आकारला जाणार आहे मित्रांनो हा नवीन मोटर वाहन कायदा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक अँड ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद